ज्यांचा ज्यांचा जन्म ऑक्टोबर महिन्यामध्ये होतो ना, मग तो कोणत्याही तारखेला, पण ऑक्टोबर महिन्यात जन्मणाऱ्या या व्यक्तींकडे पैसे किती असतात बरं, त्यांची आर्थिक स्थिती कशी असते, कोणत्या क्षेत्रात ते नाव चांगलं कमवतात, त्यांचा स्वभाव नक्की कसा असतो, त्याचबरोबर कोणत्या महत्त्वाच्या घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडताना दिसतात, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, तुमच्यापैकी 80% जणं अशी आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय, म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती ऐका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ऑक्टोबरमध्ये जन्मणाऱ्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व बरंच वैविध्यपूर्ण असतं. यांच्यामध्ये चांगली तर्कशक्ती असते. एकदा का एखादा मार्ग स्वीकारला की ते त्याच मार्गाने पुढे जात राहतात. प्रत्येक गोष्ट तर्कावर तपासून पाहतात. यांचं भाषेवर सुद्धा प्रभुत्व असण्याची शक्यता असते. ते मोजक्याच शब्दात स्वतःला काय सांगायचंय ते अगदी ठामपणे सांगताना दिसतात. ऑक्टोबरमध्ये जन्मणाऱ्यांचं कसं असतं माहिती का, हे त्यांच्या आजूबाजूला जे वातावरण आहे ना, त्या बाबतीत अतिशय संवेदनशील असतात. म्हणजे जर वातावरण अनुकूल नसेल तर लवकर उदास होतात, निराश होतात. पण हेच जर वातावरण त्यांना अनुकूल असेल तर हे उत्तम कामगिरी करून दाखवताना दिसतात. आणि याचं कारण म्हणजे ही लोकं प्रचंड शांतता प्रिय असतात. इतकंच नाही, स्वतः सुद्धा खूप शांत असतात. म्हणजे वादविवाद, भांडणं, उगतची बडबड किंवा उगतचा गोंधळ हे सगळं या लोकांना अजिबात आवडत नाही. भांडणापासून तर ही लोक स्वतःला जेवढं लांब ठेवता येईल तेवढं लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि आणखीन एक मजेशीर गोष्ट म्हणजे लहानपणी जरी हे दिसायला ठीकठाक किंवा सामान्य वाटले तरी पण जसजसं वय वाढत जातं ना, तसं तसं यांचं सौंदर्य खुलत जातं किंवा यांच्या व्यक्तिमत्वाची छाप इतरांवर पडत जाते. यांच्या चेहऱ्यामध्ये काहीतरी असं वैशिष्ट्य असतं जे इतरांना त्यांच्याकडे आकर्षित करतं. मित्रांचा अगदी खूप गराडा यांच्या भोवती असतो असं काही नाही, पण मोजकीच लोक यांची अगदी चांगली मित्र असतात. म्हणजे मोजक्या लोकांशी बोलणंही लोक पसंत करतात. ऑक्टोबरमध्ये ज्यांचा जन्म होतो ना, त्या लोकांचा एक दोष म्हणू शकतो आपण की ती लोक स्वतःला ओळखण्यात कमी पडतात. यांना जर यांच्या व्यक्तिमत्वाची उत्तम ओळख करून देणारी किंवा एखादी आयुष्यामध्ये उत्तम मार्गदर्शक अशी व्यक्ती भेटली ना, तर यांच्या ठाई उत्तम कलाकौशल्य असतं ज्याच्या जीवावर हे चांगलं यश मिळवू शकतात. म्हणूनच ऑक्टोबरमध्ये जन्मणाऱ्यांनी नेहमी स्वतःतल्या कलागुणांना किंवा स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतांना ओळखण्याचा प्रयत्न करायचा असतो. तसं तर ऑक्टोबरमध्ये जन्मणाऱ्यांकडे ना अडचणीवर मात करण्याची शक्ती असते. अत्यंत निराशेच्या काळातही पुन्हा पुन्हा हे उभं राहतात किंवा निराशेतनं लवकर बाहेर पडतात. ते बाहेर पडण्यासाठी भरपूर प्रयत्न करतात. कोणत्याही समस्येवर त्वरित प्रतिसाद हे देत नाहीत. वेळेनुसार आपला मुद्दा मांडतात. अगदी मोजक्या आणि प्रभावी शब्दांमध्ये आपल्याला काय म्हणायचंय हे समोरच्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच की काय कोण जाणे, पण ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्मणारी लोक कायद्याच्या अभ्यासाकडे वळतात. त्यांचे विचार तर्कशुद्ध असतात ना, त्यांना कायद्यावर लिहायला आवडतं. बरेच लोक एखादा विशेष अभ्यास किंवा संशोधन करताना सुद्धा दिसतात. मग काही जण उत्तम वैज्ञानिक, डॉक्टर सुद्धा होतात. किंवा स्वतःच्याच क्षेत्रात, म्हणजे ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या शाखेमध्ये अध्ययन करताना दिसतात. कोणतंही चांगलं काम करणं हाच यांचा प्रयत्न असतो. ऑक्टोबरमध्ये जन्मणारी जर लहान मुलं तुमच्या घरात असतील तर एका गोष्टीची काळजी घ्या. घरातलं वातावरण सकारात्मक ठेवा, त्यांना अनुकूल ठेवा, म्हणजे त्यांची प्रगती होईल असं बघा. त्याचबरोबर त्यांना पोषक वातावरण द्या. सकारात्मकता ही त्यांच्या जीवनात फार महत्त्वाची भूमिका बजावते, कारण यांच्यावर आजूबाजूच्या लोकांचा फार लवकर परिणाम होतो. त्यामुळे जर बाहेर मुलं जात असतील तर ते कोणाच्या संगतीत आहेत, मुलांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत याकडे सुद्धा लक्ष द्या, कारण या सगळ्याचा परिणाम ऑक्टोबरमध्ये जन्मणाऱ्या मुलांच्या मनावर फार लवकर होतो. त्यांचा स्वभाव कलेकडे झुकणारा असतो. त्यांना संगीत किंवा इतर कलांची आवड असते. ते अध्ययनशील संशोधन वृत्तीचे असले तरी फक्त शिक्षण क्षेत्रातच प्रगती करतील असं नाही. कदाचित त्यांना एखाद्या कलेमध्ये रस असेल आणि त्यामुळे त्या कलेमध्ये सुद्धा ते प्राविण्य मिळवू शकतात. आता बोलूया ऑक्टोबरमध्ये जन्मणाऱ्या लोकांच्या आर्थिक स्थितीबद्दल. तसं तर ही लोक त्यांच्या आयुष्यात भरपूर पैसे कमवण्यात यश मिळवतात बरं का. म्हणजे जर त्यांनी ठरवलं तर ते पैसे कमवण्यात यशस्वी होतात. पण प्रॉब्लेम कुठे होतो की त्यांना पैसे टिकवता येत नाही. म्हणून ऑक्टोबरमध्ये जन्मणाऱ्या लोकांनी म्हातारपणाची सोय आधी करून ठेवावी. कारण बरीच उदाहरणं अशी आहेत, बऱ्याच प्रसिद्ध व्यक्ती अशा आहेत ज्यांनी भरपूर पैसे त्यांच्या उमेदीच्या काळात कमवले पण त्यांच्या म्हातारपणापर्यंत त्यांच्याकडे काहीही राहिलं नाही. म्हणून ऑक्टोबरमधल्या लोकांनी पैसे वाचवण्यावर भर द्यावा आणि म्हातारपणाची सोय आधी करून ठेवावी. प्रेमाच्या बाबतीत विचार केला तर या लोकांना फारसं प्रदर्शन करायला आवडत नाही.
यांची नाती ही अगदी मनापासून जपताना दिसतात, पण प्रेमाचं प्रदर्शन करत फिरत नाहीत. तसं तर ही लोक संयमित जीवन जगतात, सगळ्याच गोष्टी अगदी संयमाने करण्याचा प्रयत्न करतात, भरपूर श्रम करतात, फक्त अति भावना विवश कधी कधी होतात, त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. म्हणून ऑक्टोबरमध्ये जन्मणाऱ्या लोकांनी 2-3 गोष्टींची काळजी घ्यायची. एक म्हणजे पैसा साठवायचा, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मानसिक आरोग्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो, त्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचा प्रयत्न करायचा, त्यासाठी चांगल्या विचारांची पुस्तकं वाचायची, सकारात्मक लोकांमध्येच राहायचं, ज्या लोकांचा तुम्हाला त्रास होतो त्या लोकांपासून दूरच राहायचं आणि मन आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठी स्वप्न पाहायची आणि ती पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायचे, मग ऑक्टोबरमधल्या व्यक्ती नक्कीच भरपूर यश कमवतात. आता बघूया की ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती कोणत्या आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री, अमिताभ बच्चन, रेखा, अमित शाह, हेमा मालिनी, या आहेत ऑक्टोबरमध्ये जन्मणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती. मित्रांनो, मग तुमच्या घरात कोणी ऑक्टोबरमध्ये जन्मलेलं किंवा तुमच्या ओळखीत कोणी ऑक्टोबरमध्ये जन्मलेलं असेल आणि त्यांच्याशी हे वर्णन जुळत असेल, किंवा किती टक्के जुळतंय, अगदी सगळं जुळेल असं नाही पण काही टक्के तरी जुळेलच ना, तर तुमचा अनुभव या बाबतीतला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.